संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 16 शाळांमध्ये कोरोनाने शिरकाव केलाय आणि यामुळे कोरोनाचा शिरकाव झालेल्या शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांनी दिले. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 35 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये 5वी ते 8वीच्या 16 शाळांमध्ये 10 विद्यार्थी आणि 9वी ते 12वीच्या 10 शाळांमध्ये 25 विद्यार्थी आतापर्यंत कोरोनाबाधित आढळून आल्याचं जिल्हा शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी सांगितलंय. यामुळे आता पालकांनी आपल्या पाल्याबाबत विशेष जागरूक राहणं गरजेचं ठरत आहे.